नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण वेळेची रेषा टाइमलाईन बद्दल जाणून घेऊया. चंदा अप्पूच्या घरी आली आहे. तिने अप्पूच्या घरी एक फोटो अल्बम पाहिला. चंदाने अल्बम उघडला आणि तो पाहू लागली. अल्बममध्ये अप्पूच्या बालपणापासून आत्तापर्यंतचे अनेक फोटो होते. चंदा अप्पूला म्हणाली की दोघे मिळून त्या फोटोंना बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या क्रमात लावूया. अप्पू हे समजू शकला नाही की ते असे कसे करू शकतील. तेव्हा चंदाने त्याला सांगितले की वेळेच्या रेषेचा उपयोग करून ते फोटोंना वेळेनुसार क्रमात लावू शकतात. अप्पूने चंदाला विचारले, ही वेळेची रेषा टाइमलाईन म्हणजे काय? मुलांनो, तुम्हाला वेळेच्या रेषेबद्दल माहित आहे का? नाही? काही हरकत नाही. वेळेची रेषा एक अशी रेषा आहे ज्यावर आपण वेळेच्या क्रमात कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या घटनांना दाखवू शकतो. चंदाने अप्पूच्या अल्बममधून हे चार फोटो काढले. या फोटोत अप्पू आपला 7वा वाढदिवस साजरा करत आहे. यामध्ये अप्पू पहिल्या इयत्तेत होता. हा फोटो अप्पू 1 वर्षाचा झाल्यावर काढला होता, जेव्हा त्याचे आई वडील त्याला घेऊन अबू फिरायला गेले होते. आणि हा शेवटचा फोटो तेव्हा काढला होता जेव्हा अप्पूने 2 वर्षाचा असताना पहिल्यांदा आई बोलायला सुरू केले होते. चंदाने एक अशा प्रकारची आडवी रेषा आखली आणि अप्पूला समजावले, बघ अप्पू, वेळेची रेषा बनवताना आपल्याला आधी अशी आडवी रेष बनवायची असते. मग त्यावर आपण ज्या घटना दाखवू इच्छितो त्यांचे वय सर्वात कमी ते सर्वात जास्तच्या क्रमात लिहू. मुलांनो, इथे अप्पूचे 4 फोटो आणि त्या फोटोंमध्ये त्याचे वय लिहिलेले आहे. तुम्ही सांगू शकता का की यामध्ये सर्वात कमी वय कोणते आहे? हो, यामधून अप्पूचा हा फोटो जो अप्पूच्या 1 वर्ष झाल्यानंतर काढलेला होता, सर्वात आधी वेळेच्या रेषेवर अशा प्रकारे 1 वर्षाचे वय लिहून दाखवले जाईल. आता तुम्ही सांगू शकता का की या फोटोंमध्ये कोणते वय वेळेच्या रेषेवर क्रमात पुढचे असेल? शाब्बास मुलांनो, तुम्ही याचे उत्तर अगदी बरोबर शोधले आहे. हा फोटो ज्यामध्ये अप्पू 2 वर्षांचा होता, वेळेच्या रेषेवर क्रमात पुढची संख्या 2 वर्ष लिहून दाखवली जाईल. आणि यामधला कोणता फोटो वेळेच्या रेषेवर पुढचा असेल? हो, अप्पूचा हा फोटो ज्यामध्ये अप्पू पहिल्या इयत्तेत होता, वेळेच्या रेषेवर क्रमात 5 वर्षाचे वय लिहून दाखवले जाईल. आणि शेवटी 7व्या वाढदिवसाचा फोटो, वेळेच्या रेषेवर 7 वर्षाचे वय लिहून दाखवले जाईल. अशा प्रकारे अप्पूची वेळेची रेषा तयार झाली. मुलांनो, तुम्हाला काकांचे ते फोटो लक्षात आहेत का? तुम्ही या फोटोंवरून काकांची वेळेची रेषा तयार करू शकता का? तुम्ही पाहिजे असल्यास
व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुम्ही याचे उत्तर बरोबर शोधले आहे. शेवटी चंदाने पण अप्पूची वेळेची रेषा पूर्ण केली आणि अशा प्रकारे अप्पूच्या फोटोंच्या अल्बममध्ये क्रमाने लावले. अप्पू त्याच्या फोटोंना क्रमाने पाहून खूप आनंदी झाला. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण वेळेच्या रेषेबद्दल जाणून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण याबद्दल आणखी जाणून घेऊया.